वीज जोडणी न दिल्यास आंदोलन करणार अशोक कुमार आसुदे। अक्कोळ येथील बौद्ध नगराची मागणी। अक्कोळ येथील बौद्ध नगर मधील दलित कुटुंबियांना वीज जोडणी देण्यासाठी मोर्चाद्वारे जाऊन हेस्कॉम प्रशासनाला निवेदन देण्यात आले। त्वरित जोडणी घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार आसुदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात कार्यकर्ते सहभागी झाले होते। याबद्दल अशोक कुमार आसुदे यांनी दिलेली निवेदनातील माहिती अशी, अक्कोळ मधील 12 दलित कुटुंबियांनी वीज जोडणीसाठी हेस्कॉम प्रशासनाकडे 1.5 महिन्यापूर्वी रितसर अर्ज केला आहे। त्यानंतर अद्यापही वीज जोडणी दिलेली नाही। त्यासाठी कुटुंबियांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, पण वेळ मारून नेण्याचे काम अधिकारी कर्मचारी करीत आहेत। अर्जदारकांना निष्करण हेलपाटे मारावे लागले आहेत। मागणीची पूर्ती करावी अन्यथा आंदोलन करणार आहोत। हेस्कॉमचे प्रभारी सहायक कार्यकारी अभियंते अक्षय चौगला यांनी निवेदन स्वीकारून त्वरित वीज जोडणी देण्याची ग्वाही दिली। आज छोटासा धरणे आंदोलन करण्याचा मी निश्चय करून आज आम्ही सर्वत्र जमलेलो आहोत। गेल्या 15 ते 20 वर्षापासून ज्या ठिकाणी दलित वर्ग राहतात, आजूबाजू शेती आहे, ऊस वगैरे आहे, तिथं सापं वगैरे मिळतात, पूर प्राणी असतात, आता रात्री अपराध तिथे, हे सर्व दलित बांधव गेल्या 15-20 वर्षापासून करंट नसताना देखील ते असं जगत आहे। आम्ही कुठलंही राजकीय राजकारण आहे, कुठलंही पक्ष नाही, कुठल्याही प्रकारच्या एक संघ अथवा काही न करता केवळ अकोळ गावच्या बौद्ध नगरातील राहणाऱ्या SC ST लोकांच्या मार्फत आज इथं आलेला आहे। गेल्या 1.5 महिन्यापूर्वी 45 दिवसापूर्वी आम्ही अर्ज दिलेला आहे, तरी याने अजून सुद्धा मंजूर केलं नाही। हे आपण आपल्याला लज्जास्पद विषय आहे, असं करू नये, गरीब लोकांसाठी करू नये। यासाठी आम्ही आज निवेदन देत आहे, आपण 1.5 महिना काय विलंब केला त्याचं आम्हाला उत्तर द्या। आम्ही इथं बसतो, जर तुम्ही दिलं नाही तर ऑफिसला पुरुष घालून देखील आम्ही द्यायची तयारी ना आम्ही आलेलो आहे। आमचं सगळ्या माता बहिणी सगळ्या त्या गावात त्या बौद्ध नगरातील गोर गरीब सगळ्या मिळून आले। आम्ही कुठलाही शो करणे, कुठलं राजी करणे, कुठलं प्रसिद्धी करण्यासाठी आले नाही। तसं केलं असतं तर हे ग्राउंड भरलं असतं। आम्ही केवळ इथले स्थानिक दलित नेते आणि जमलेला मेळावर म्हणजे त्या 12 कुटुंबाचं लोक फक्त मी आलेलं आहे, एवढं मी आज निवेदन देत आहे। हे निवेदन घेऊन माननीय हेस्कॉम अधिकाऱ्यांनी त्या 12 कुटुंब दलितांना न्याय द्यावा, त्यांना आज करंटचा व्यवस्था करावा, नाहीतर काय कारण आहे घेऊन द्यायला पाहिजे, एवढं मी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत आग्रह करतो। यावेळी मोहन घस्ते, जगदीश हेगडे, हरीश सनदी, मुकेश कदम, निशिकांत कुळप्पे, सुरेखा गुगे, सुवर्णा कांबळे, अरुणा कांबळे, सुमन हेगडे, ज्योती कांबळे, ललिता कांबळे, मनीषा गुगे, अक्काताई घंटे, मंगल वंटे, शालन घस्ते, काजल चौगले, शैला घाटगे उपस्थित होते।